कर्जत जामखेड तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पिण्याच्या पाण्याचे 50 टँकर सुरू केले आहेत. दुष्काळी परिस्थितीत जनतेला मदत करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कर्जत जामखेड तालुक्यात बारामती अॅग्रोच्या वतीनं पिण्याच्या पाण्याचं टँकर सुरू केले आहेत. जामखेड तालुक्यात या टँकरचा शुभारंभ नुकताच झालाय. यावेळी रोहित पवार यांच्यासह प्राध्यापक मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, शरद भोरे, राजेंद्र कोठारी, शिवाजी आव्हाड, विजयसिंह गोलेकर, अमजद पठाण, ऍडव्होकेट नितीन गोलेकर, सुरेश भोसले आदी उपस्थित होते. रोहित पवार यांनी पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यात पालकमंत्री शिंदे अयशस्वी ठरल्याची टीका करीत आपण स्वतः दुष्काळी परिस्थितीत तालुक्याला मदतीचा हात देणार असल्याचं म्हटलंय. आज आम्ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज जामखेड तालुका आणि नंतर कर्जत तालुक्यामध्ये जाऊन तिथे या दोन्ही तालुक्यांमध्ये 50 पाण्याचे टँकर आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून आणि बारामती अॅग्रोच्या मदतीने आपण तिथे चालू करत आहोत. काही दिवसांपूर्वी आम्ही इथं या परिसरामध्ये फिरत असताना खास करून हे सर्व जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे, या सर्वांशी चर्चा केली, काही नागरिकांशी चर्चा केली, ग्रामस्थांची चर्चा केली. या सर्वांशी बोलल्यानंतर प्रामुख्याने लोकांचं म्हणणं आलं की आम्हाला पिण्याच्या पाण्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. जनावरांचा तर आहेच, त्याच्यामध्ये छावणी आणि पाणी हे दोन विषय अतिशय महत्त्वाचे आहे. कारण का आपण या गावागावांमध्ये गेल्यानंतर तिथं लहानशा मुलीसुद्धा आपल्याला दिसतात की जे डोक्यावर अंडा घेऊन लांबून पाणी आणत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या शाळेवर पण कुठेतरी परिणाम होत असतो आणि तिथे जर आपण बघितलं तर पाणी हे मूलभूत सुविधा आहे, त्यामुळे पाणी आपल्याला कसं देता येईल याचा प्रयत्न हा शासनाने प्रशासनाने तिथे केलाच पाहिजे. मला कळतं या परिसरामध्ये काही टँकर प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झाले दोन्ही तालुक्यांमध्ये, पण या परिसरामध्ये फिरत असताना मला असं वाटतं की इथं जरूरत खूप जास्त टँकरची आहे. त्यामुळे आम्ही फक्त आम्ही बोलून राहत नाही, आम्ही बोलतो ते करतो हे असल्यामुळे आम्ही इथं या परिसरामध्ये लोकांना काही प्रमाणात कुठेतरी आपल्याला पाणी देता येईल का याच्या प्रयत्नातून खरं तर आज आम्ही या टँकरची सुरुवात केली आणि आम्हाला विश्वास आहे की या टँकरचा फायदा हा सर्वसामान्य लोकांना होईल आणि आमच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कुठलाही भेदभाव न करता आपण सर्व लोकांपर्यंत ही जी सुविधा आहे ती नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नगरसेवक अमित जाधव यांनी केलं तर आभार नरेंद्र जाधव यांनी मानलेत. सत्ता आल्यानंतर सत्तेचा उपयोग लोक उपयोगासाठी करण्यापेक्षा स्वहितासाठी केलेला आहे. आज तालुक्याला जामखेड शहराला प्यायला पाणी नाही, शहरात 15 दिवशी पाणी येत आणि 15 दिवशी पाणी आल्यानंतर ज्याच्या मोटरीला पाणी येईल त्यालाच पाणी मिळते, बाकीचं तर पाईपलाईन कडे बघत फिरतो. अशी परिस्थिती शहराची झाली आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आम्हाला देवदूत म्हणून आल्यासारखं वाटतं. आता घरोघरी प्रत्येकाच्या घरात पाणी जाईल आणि लोकांना तुमची ओळख होईल. तुमच्या बरोबर महाराष्ट्राला या पाण्यामुळे, या जामखेड तालुक्याच्या पाण्यामुळे महाराष्ट्राला कदाचित जाग येईल की आता आपण परत कुणाचं राज्य आणलं पाहिजे. 5 वर्ष झालं यांचं राज्य, अजून तर सुख कुठं बघायला मिळालं नाही. प्रतिनिधी नासिर पठाण सह अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.